ग्रामदैवत शिवयोगींच्या मंदिरानजीक जगदीश पाटील मित्रपरिवारातर्फे हायड्रोमेट्रिक सॅनिटायझरची सुविधा भक्तगणांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरानजीक जगदीश पाटील मित्रपरिवारातर्फे हायड्रोमेट्रिक सॅनिटायझर यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाम सिद्धेश्वर भक्तांकरता सॅनिटायझर यंत्रणेच्या माध्यमातून आध्यात्मिक सेवा उपलब्ध करून दिली असं मनोगत माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापूर शहरामध्ये ग्रामदेव शिव सिद्धरामेश्वर यांचं मंदिर या ठिकाणी उघडलं माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी. पाडव्याच्या दिवशी सगळी महाराष्ट्रातील सर्व मंदिरं उघडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी उघडण्यात आलं. सिद्धेश्वर मंदिरा उघडल्यानंतर खूप प्रचंड गर्दी या ठिकाणी होत आहे. दररोज या ठिकाणी बघतो आम्ही. तर या ठिकाणी आलेला भक्तगण सुरक्षित राहिला पाहिजे आणि घरी सुरक्षित गेला पाहिजे या भावनेतून या ठिकाणी आम्ही ॲटोमॅटिक सॅनिटायझर टनेल या ठिकाणी बसवलेला आहे. त्याचा उपयोग सर्व भक्तगणांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करावा. कारण कालच रात्रीचा रिपोर्ट पाहिला की पुण्यामध्ये एका दिवसामध्ये 384 पॉझिटिव्ह रुग्ण त्या ठिकाणी निघालेले आहेत. म्हणजे कोरोना काही अजून संपलेला नाही, त्याचं स्प्रेड वाढतच चाललेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे असं काही तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. म्हणून सोलापूर शहरवासियांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे, सिद्धरामेश्वरांच्या या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तगणांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून आज या सॅनिटायझर टनेलचं उद्घाटन या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष माननीय धर्मराजजी काडदे साहेब आणि इथं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही करत आहोत. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडदे तसंच ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले. महामारीमुळे सिद्धेश्वराचं मंदिर हे बंद होतं आणि गेल्या दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिर खुलं करण्यात आलं आहे आणि खुलं केल्यानंतर त्या ठिकाणी जी गर्दी होते भक्तांच्या गर्दीमुळं ही महामारी किंवा कोरोनाचा विषाणू हे वाढू नये यासाठी उपाययोजना करून मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी खबरदारी म्हणून साबणाने हात धुणं, सॅनिटायझर ठेवणं आणि योग्य असं डिस्टन्स प्रत्येक भक्तांमध्ये किंवा त्यामध्ये वावरणाऱ्या लोकांमध्ये ठेवणं अशा पद्धतीचं नियोजन हे देवस्थान पंचकमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वराची जी ताकद आहे ती वेगळी आहे. अशा प्रत्येक ठिकाणी आमचे मित्र जगदीश पाटील यांनी त्या हा जो उपक्रम केला आहे सॅनिटायझेशनचा जे टनेल उभं केलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचा आम्ही बऱ्याच वेळा 2-3 वेळा सत्कार पण केला आणि ते कार्यात थांबत नाही, त्याचं काम चालूच आहे. अशा या टनेलला माझ्या उद्घाटनाला शुभेच्छा देतो. कारण जे आत्ता त्यांनी सांगितलं आहे की खरोखरच अजून कोरोना संपला नाही, आपण म्हणतो तसं ते संपलं असं मला पण वाटत नाही. मात्र असं आहे की शेवटी आपण कुठेतरी स्वतः सुरक्षित राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आपण सगळ्यांनी परत ह्या टनेलचा उपयोग करून घ्यावा आणि स्वतः सुरक्षित राहावं आणि सिद्धेश्वरची मी प्रार्थना करतो की आमच्या सोलापूरकरांना असं सुरक्षित ठेव. यावेळी राजशेखर हिरेहब्बू तसंच पंचकमिटीचे पदाधिकारी सदस्य आणि जगदीश पाटील मित्र परिवाराची उपस्थिती होती.